या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. वरुड शहरात 1 सप्टेंबरला अजित पवारांची जनसन्मान यात्रा येणार आहे. त्या संदर्भात भाजपा कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय म्हणाले पाहूया. नेमकं काय विषय पत्रकार परिषदचा? 1 तारखेला राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरुडला जो दौरा आहे हा शासकीय आहे की राजकीय आहे हेच अजून स्पष्ट झाले नाही. आम्ही प्रशासनाला विचारले असता त्यांनी आम्हाला उलवावळीचेच उत्तर दिले. आणि या दौऱ्यात महिला रुग्णालयाचे सुद्धा वरुड येथील भूमिपूजन आहे, मोर्शी येथील नगर परिषद इमारतीचे सुद्धा लोकार्पण आहे, असे शासकीय कार्यक्रमसुद्धा या दौऱ्यात आहे. आणि या शासकीय दौऱ्यात हा जर शासकीय दौरा आहे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा बॅनर पोस्टरवर कुठेही फोटो व पत्रिकेतसुद्धा कुठं त्यांच्या नावाचा उल्लेख आम्हाला दिसला नाही. म्हणून आम्ही ह्या दौऱ्याला नेमकं कोणचं नाव द्यायचं हेच आम्हाला कळत नाही. आणि आमदार देवेंद्र भोयर यांनी या येथील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा ही हायजॅक केली असून पंचायत समितीच्या BDO मार्फत, तेथील CC BC यांच्यामार्फत, बचत गट समन्वयक यांना, प्रत्येक आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका ह्या माझ्या महिला भगिनींना, प्रत्येक गावातून 500 महिलांना या सभेला आणण्यासाठी आणण्याचे उद्दिष्ट दिले आहे. आणि या महिलांनी जर या बचत गट समन्वयकांनी जर आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकेने जर 500 महिला तिथे नाही नेल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतसुद्धा आमदार देवेंद्र भोयरांनी प्रशासनाला दबाव टाकून त्यांच्यावर दबाव टाकत आहे. आणि जर राजकीय दौरा असेल तर मग इतकी मोठी प्रशासकीय यंत्रणा 8 दिवसापासून कशाला कामी लागली. आणि आज जिल्हा परिषदच्या CO सुद्धा वरुड येथील मैदानाची पाहणी करण्याकरता आला. आणि तहसीलमध्ये सुद्धा त्यांनी सगळ्या स्टाफला बोलवून, तहसीलदारांना बोलवून वगैरे सगळ्यांची मीटिंग तेथे चालूच आहे. अशा प्रकारे पूर्ण प्रशासकीय यंत्रणा तुम्ही हातात घेऊन राहिले. आणि एकीकडे म्हणता हा दौरा राजकीय आहे आणि प्रशासनाला पूर्ण 8 दिवसापासून तुम्ही कामी लावले. येथील मोर्शी मतदारसंघातील शेतकरी हवाल दिला आहे. गेल्या 40 दिवसापासून अति पावसामुळे संत्रा झाडावरील कमीत कमी 70 ते 80% संत्रा हा खाली पडला असून झाडावर 20% संत्रासुद्धा राहिला नाही. अशा परिस्थितीत स्थानिक आमदार देवेंद्र गोयर यांनी कधी प्रशासनाला त्याचा पाठपुरावा केला नाही, कधी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची विचारपूस केली नाही. तेथे त्यांना विचार पडला आणि येते 1 तारखेच्या सभेला नेत्याला खुश करण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी ह्या दबाव तंत्राचा वापर करून, प्रशासनाचा वापर करून देवेंद्र भुयार हा प्रशासनाचा गैरउपयोग करीत आहे. 1 तारखेला जो कार्यक्रम घेतला आहे देवेंद्र भुयार आमदारांनी, त्याच्यामध्ये अजित दादा वरुडला येणार आहे, आगमन होणार आहे त्यांचं. आणि माझं हेच म्हणणं आहे का, मला वारंवार फोन येऊन राहिले, ज्या माझ्या महिला आहे समन्वयक आहे CRP यांचे फोन येऊन राहिले की आमच्यावर जोर जबरदस्ती, म्हणजे आम्हाला काम सांगून राहिले का तुम्ही गावात जा, महिलांना सांगा, भेटा त्यांना की हे कार्यक्रम आहे, हे देवेंद्र भुयारने कार्यक्रम केले आहे. आणि 1 तारखेला जो 1 सप्टेंबरला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्ही या, नाही आलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे का आपले अजित दादा आहे स्ट्रिक, सर्वांना महिलांना माहीत आहे का अजित दादा आहे, देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे साहेब आहे, यांनी लाडकी योजना चालू केली. कशासाठी चालू केली? का आपल्या महिला सबल झाल्या पाहिजे. आणि आपण एका हाताने महिलांना सबल बनवून राहिलो आणि एका हाताने आपल्या ज्या महिला आहे, अबला महिला आहे, त्या महिलांना आपण काय सांगून राहिलो का आम्ही कारवाई करू अगर तुम्ही आल्या नाही तर त्या महिला अशा म्हणजे धाकात आहे का आम्ही कार्यक्रमाला नाही गेलो तर आमची काय कारवाई, आमच्यावर काय कारवाई, म्हणजे त्या येऊन राहिल्या पण त्या धाकात येऊन राहिल्या. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की मी माझ्या महिलांवर अन्याय होऊ देणार नाही. अगं शासकीय कार्यक्रम आहे तुमचा तर शासकीय कार्यक्रमात ह्या महिलांचं काय काम आहे, आहे का? तुमचं तुम्ही राष्ट्रवादीचा कार्यक्रम घ्या ना, तुमचे पदाधिकारी बोलावा, तुमचे कार्यकर्ते बोलावा, मोठा कार्यक्रम करा. तर माझं म्हणणंच आहे, माझं म्हणणं हे आहे की माझ्या ज्या महिला आहे त्या महिलांवर कोणतीच जोर जबरदस्ती झाली पाहिजे नाही. आणि हा जो माज आहे पैशाचा,
हा मला असं वाटते महिलांना दाखवू नये. तर हा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षातर्फे म्हणजे अजित पवार गटातर्फे घेतलेला आहे. या कार्यक्रमा हा कार्यक्रम माननीय आमदार आपले सन्माननीय आमदार देवेंद्रजी भुयार यांनी घेतला, परंतु या कार्यक्रमामध्ये पूर्ण शासकीय यंत्रणेचं स्वरूप आणण्यात येत आहे असं दिसून येत आहे. कारण सर्वसामान्य महिला ज्या एकदम गरीब वर्गातून येतात त्यांना एकदम जोर जबरदस्तीने ग्रामसंघाच्या मार्फत किंवा उमेद अभियाना हे शासकीय यंत्रणा आहे, तर या यंत्रणेच्या मार्फत महिलांना जोर जबरदस्ती करून या कार्यक्रमाला एक शासकीय यंत्रणेचं स्वरूप आणण्यात देवेंद्रजी भुयार अग्रेसर दिसून येत आहे. हे अगदी महिलांवर अन्याय होण्याइतकं चांगलं नाही. इथे महिलांवर अन्याय होऊ देणार नाही एवढंच मी इथे सांगू इच्छिते. अजितदादा पवार एक तारखेला येणार आहेत, तर त्यामागे जे बचत गटाच्या महिलांना जे जोर जबरदस्ती करत आहे तर ते योग्य नाही. तर महिलांवर जोर जबरदस्ती करून जे तुम्ही इथं महिलांना बोलवत आहे, एक महिन्यापासून त्या महिलांना कामी लावलेलं आहे, तर ते योग्य नाही असं आमदार साहेबांना मला सांगायचं आहे.